नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक वामनेसेस, ज्युनियर कॉलेज शिक्षक, इयत्ता 11वी या वर्गासाठी भूगोल विषयातील प्रकरण क्रमांक 8, प्रकरणाचं नाव आहे जीवसहती। मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये जीवसहती या प्रकरणाच्या प्रास्ताविक स्वरूपातली माहिती अभ्यासत असताना त्यामध्ये जीवसहती म्हणजे काय या संकल्पनेच्या संदर्भातला भाग आपण अभ्यासला। जीवसहती म्हणजे एकाच प्रकारचे हवामान असलेल्या प्रदेशात विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी एकत्रित राहत असलेल्या प्रदेशास जीवसहती असं म्हटलं जातं। मग ते उष्ण हवामानाचा प्रदेश असेल, समशीतोष्ण हवामानाचा प्रदेश असेल, तर ज्या त्या विशिष्ट हवामानाच्या प्रदेशात राहत असलेल्या विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी यांचं जे एकंदरीत स्वरूप आढळत आहे त्याला आपण जीवसहती असं म्हणतो। आणि या जीवसहतीचं सहचार्य स्वरूप जे आहे एकमेकाच्या वरती प्रामुख्याने अवलंबून आहे। आणि म्हणून आपण काल ही पण चर्चा केली की जीवसहती आणि परिसंस्था यातील फरकही आपण बघितला। परिसंस्थेमध्ये जैविक आणि अजैविक घटकांचा आंतरक्रिया संबंध असतो आणि या जैविक आणि आंतरक्रिया संबंधातून परिसंस्था या निर्माण होत असतात। या संदर्भातील असणाऱ्या विविध अन्न साखळ्या, वेगवेगळ्या प्राण्यांचं एकमेकांवरती असणारं अस्तित्व आणि त्या माध्यमातून त्यांची चाललेली एकंदरीत जी सहजीवन पद्धती किंवा त्यांचा एकंदरीत असणारा उत्क्रांतीचा भाग जो आहे तो या ठिकाणी आपण काल चर्चेत घेतला गेला। आणि आज आपण जीवसहतीचे वर्गीकरण, भूपृष्ठावर अनेक जीवसहती आहे, या जीवसहतीचं वर्गीकरण करत असताना विशेषतः अक्षुवृत्तीय घटकाच्या अनुषंगाने आणि हवामान प्रदेशाचे जे विशिष्ट प्रकार आहे त्या हवामानाच्या विशिष्ट हवामानाच्या प्रकाराच्या माध्यमातून जीवसहतीचे प्रकारही एकंदरीत वर्गीकृत केलेले आहे। आणि त्याचा अभ्यास आपण प्रकरण क्रमांक 4 केलेला आहे। हवामान प्रदेशानुसार जीवसहतीचं वर्गीकरण जे केलेलं आहे हे त्या आधारानं जर आपण अभ्यासलं तर अधिकच आपल्याला या ठिकाणी हा जीवसहती प्रकरणांचा किंवा वर्गीकरणाचा भाग अधिक सोपा वाटेल। आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण एकंदरीत चर्चा या ठिकाणी करणार आहोत। तर यामध्ये जीवसहतीचं वर्गीकरण करत असताना दोन गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे, त्यातील एक या ठिकाणी मी लिहिलेलं आहे भूजीवसहती। भूजीवसहती म्हणजे काय? भूखंडांवर किंवा भूपृष्ठावर ज्या जीवसहतीचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे किंवा त्याची निर्मिती, उत्क्रांती आणि त्याचं ऱ्हास किंवा त्याचं पुनरुत्पादन ही जे सातत्याने होत राहतं, भूखंडांवरती ज्या जीवसहती आहे त्यांना आपण भूजीवसहती असं म्हणतो। आणि दुसरा जो वर्गीकरणाचा टप्पा आपण या प्रकरणाच्या शेवटी जो अभ्यासणार आहोत तो म्हणजे जलीय जीवसहती। कारण पृथ्वी या ग्रहावर जर आपण एकूण क्षेत्रफळाच्या 100% जर बघितलं तर 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे आणि 29% भाग हा भूखंडांचा त्या ठिकाणी आढळतो आहे। मग या एवढ्या मोठ्या जलाशयाच्या अंतर्गत भागामध्ये किंवा जलाशयामध्ये अनेक प्रकारच्या जीवसहतींचं अस्तित्व जे आहे पाण्यामध्ये, वनस्पती आहे, जलाशयामध्ये अनेक प्रकारचे जलचर आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक जाती प्रजातींचं एकंदरीत अस्तित्व हे जलाशयामध्ये निसर्गातच निर्माण झालेलं आहे, त्याला आपण जलीय जीवसहती असं म्हटलेलं आहे। आणि त्या यामध्ये आपण प्रथमतः भूजीवसहती ही संकल्पना बघितल्यानंतर आपण त्यातील वर्षावनातील जीवसहती हा या ठिकाणी प्रकार अभ्यासणार आहोत। तर वर्षावनातील जीवसहतीचा अक्षुवृत्ती विस्तार स्थान स्वरूप जर बघितलं
तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की विषुववृत्ताच्या म्हणजे विषुववृत्ता 0° ते 10° अक्षवृत्त म्हणजे उत्तर व दक्षिण गोलार्ध, म्हणजे उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धामध्ये विषुववृत्ताच्या उत्तरेकडे 10° अक्षवृत्त आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेला सुद्धा 10° अक्षवृत्ताच्या दरम्यान जो एकंदरीत वनराईचा प्रदेश जो आहे त्याला वर्षावनांचा प्रदेश म्हटलं जातं किंवा त्याला विषुववृत्तीय वनांचा प्रदेश म्हणून ओळखलं जातं किंवा त्याला सेल्वाज वने असंही म्हटलं जातं। म्हणजे यामध्ये आपल्याला विशेष करून सांगता येईल की विषुववृत्तापासून उत्तरेला 10° अक्षवृत्त आणि दक्षिणेला 10° अक्षवृत्त दोन्हीकडे एकंदरीत असणारी वर्षावनातील एकंदरीत जी स्थिती जी आहे या वनांमध्ये या वनांच्या आधारानं जी प्राणी संपदा पक्षी संपदा जे वन्य प्राणी किंवा अनेक जीवघटक आश्रयस्थानाने राहतात नवे उत्क्रांत होत जातात विकसित होत जातात त्यांच्या असंख्य अन्नसाखळ्या त्या ठिकाणी निसर्गातच चालत असतात अशा वर्षावनातील जीवसंहतीच्या स्थानाच्या संदर्भातला भाग एकंदरीत आपल्याला सांगता येईल। मग यामध्ये एक विशेष करून आपल्याला सांगता येईल की असे कोणते एकंदरीत प्रदेश आहे की या वर्षावनातील जीवसंहतीमध्ये दक्षिण अमेरिका खंडातील ॲमेझॉन नदीचं खोरं अत्यंत दुर्गम आणि या ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या बाबतीतला बराचसा भाग अजून प्रत्यक्षपणे निरीक्षणात मानवाला आणता आलेला नाही इतका दुर्गम स्वरूपातला घनदाट वनांनी आच्छादलेला आणि दररोज त्या ठिकाणी पर्जन्यवृष्टी अनेक प्रकारच्या वृक्षांच्या जाती प्रजाती त्यावरती आधारित असणारं प्राणीजीवन हे प्रत्यक्षपणे त्या दुर्गम भागाचं सर्वेक्षण करणं किंवा प्रत्यक्ष त्याची पाहणी करणं निरीक्षण करणं अजून तरी पूर्णतः शक्य झालेलं नाही आणि उपग्रहाच्या माध्यमातून त्याची काही प्रमाणात फक्त फोटोग्राफ्स घेतले जातात आणि त्या भागाचं निरीक्षण त्या माध्यमातून एकंदरीत केलं जातं। तर ॲमेझॉन नदीचं खोरं ज्याप्रमाणे घनदाट वनांचं आहे त्याच पद्धतीनं पुन्हा कांगो नदीचं खोरं आहे म्हणजे ॲमेझॉन आहे दक्षिण अमेरिका खंडातलं, कांगो आहे हे खोरं त्या ठिकाणी, मलेशिया, त्यानंतर इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स, इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स हे जे प्रदेश आहे हे वर्षावनाचे प्रदेश म्हणून ओळखले जातात आणि यालाच वर्षावनातील जीवसंहतीचे प्रदेश म्हणून ओळखलं गेलेलं आहे। मग यामध्ये विशेष करून आपल्याला सांगता येईल की ज्या खऱ्या अर्थाने या जीवसंहतीतला आधारभूत घटक आहे अशा वनस्पती जीवनाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर या वनस्पतींमध्ये विशेष करून आपल्याला सांगता येईल वनस्पती जीवन अनेक प्रकारच्या वनस्पती या ठिकाणी या वर्षावनांच्या प्रदेशामध्ये आढळतात कारण या जीवसंहतीत जैवविविधता विपुल प्रमाणात आढळते कारण पृथ्वीवरील सजीवाच्या निम्म्यापेक्षा जास्त प्रजाती जे आहे ह्या वर्षावनातल्या जीवसंहती म्हणजे विषुववृत्तीय वनांमध्ये प्रामुख्याने आहे आणि त्यामुळे विषुववृत्तीय वनांमध्ये बहुतांश वृक्ष हे रुंदपर्णी सदाहरित आहे वर्षभर हिरवीगार आणि दाटीवाटीनं घनदाट स्वरूपातलं त्यांचं एकंदरीत अस्तित्व आहे। इतकंच नव्हे तर वनस्पतींची उंची ही 50 मीटरपेक्षाही जास्त आढळते म्हणजे एकंदरीत वृक्षांच्या उंचीचा भागही इतर वनांच्या तुलनेत हा जास्त आहे आणि सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी जणू काय या वनातल्या वृक्षांमधली स्पर्धा चाललेली असते। इतकंच नव्हे तर अगदी खालच्या स्तरापासून जर आपण बघितलं तर अगदी शेंड्याकडे उंचीकडे या वृक्षांचं आच्छादन त्यांच्या फांद्या त्यांच्यावरती आलेल्या खालून वाढत आलेल्या वेली ह्या एकमेकींमध्ये फांद्या आणि वेली गुरफटलेल्या असतात आणि उंचीवरती एक असं दाट असं छतासारखं आच्छादन त्या ठिकाणी तयार झालेलं असतं म्हणजे वनातील वृक्षांचं उंचीनुसार जर बघितलं तर 3 स्तरामध्ये एकंदरीत वर्गीकरण करता येईल आणि त्यामध्ये आपल्याला विशेष करून पहिला स्तर जो आहे तो भूपृष्ठाच्या लगतचा तो झाडा छोट्या छोट्या झुडपांनी त्या ठिकाणी तयार झालेला आहे। त्यानंतर दुसरा स्तर जो आहे तो मध्यम उंचीच्या झाडांच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे
आणि तिसरा स्तर जो प्रामुख्याने आहे तो वेली आणि उंच वाढलेल्या वृक्षांच्या आच्छादनातून घनदाट त्या ठिकाणी बनलेला आहे। म्हणजे एक प्रकारची जी स्थिती आपण या ठिकाणी बघितली तर वनस्पती जीवन समृद्ध आणि त्यामुळे जैवविविधता या प्रदेशात निर्माण होऊ शकलेली आहे। अनेक पक्ष्यांचं प्राण्यांचं सरपटणाऱ्या प्राण्यांचं कीटकांचं वेगवेगळ्या जीवघटकांचं अस्तित्व या वनांच्या आधाराने अनेक जीवसमूह जे आहे ह्या वनस्पतींच्या आधारानं या वनप्रदेशाच्या आधारानं त्या ठिकाणी उत्क्रांत झालेला आहे। आणि याचं कारण या प्रदेशातली मृदा सुपीक आणि ह्युमसयुक्त त्या ठिकाणी आहे। बहुतांशी या वनातील वृक्षांचं लाकूड कठीण स्वरूपातलं आहे, मोहगनी एबनी रोजवूड त्यानंतर रबर ताड नारळ पाम असे जे वृक्ष आहे। याशिवाय जंगली फुले विविध प्रकारच्या वेली नेचे शेवाळ अगदी सर्व असंख्य प्रकारच्या वनस्पती त्यांच्या जाती प्रजातींनी हा वर्षावनांचा प्रदेश अगदी जैवविविधतेने समृद्ध बनलेला आहे आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या प्राण्यांचं अस्तित्व अनेक प्रकारच्या जीवघटकांचं अस्तित्व या जीवसंस्थेमध्ये त्या ठिकाणी आढळतं। हे एक त्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। याचबरोबर प्राणी जीवन संपदा जी आहे प्राणी जीवन समृद्ध स्वरूपातलं त्या ठिकाणी आढळत आहे। या वर्षावनांमध्ये किंवा विषुववृत्तीय वनांच्या प्रदेशामध्ये प्राणी जीवनाच्या बाबतीत विशेष करून सांगता येईल की विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी आहे, असंख्य पक्ष्यांच्या जाती प्राण्यांच्या जाती त्या ठिकाणी आढळतात। प्राण्यांमध्ये माकड ओरांगटाऊन गोरिला चिंपाजी माकडाच्यासुद्धा अनेक प्रकारच्या जाती आहे। गिधाडवर्गीय पक्षी म्हणजे एक आपल्याला असं आठवतं की अगदी आत्तापर्यंत म्हणजे 31 वर्षापूर्वीचा कालखंड की गावामध्ये एखादं जर जनावर मृत झालं तर काही तासाच्या अवधीमध्ये ते जनावर जे शेतकऱ्याने किंवा पशुपालकाने गावाबाहेर टाकलेलं असायचं ती तिथं गिधाडं त्या ठिकाणी जमायची। आज गिधाडांची संख्या त्या ठिकाणी घटलेली दिसते, याचा अर्थ त्यांचं जे खाद्य आहे ते आज अस्तित्वात राहिलेलं नाही, मृत होण्यापर्यंत ते जनावरं जोपासले जात नाही, त्यांची कत्तलखान्याकडे बरीचशी रवानगी त्या ठिकाणी होत असते। आणि त्यामुळे गिधाडांचं जे नैसर्गिक खाद्य जे होतं मृत जनावरांचं मांस ते त्यांना आज मिळत नाही। तर असे एक सांगायचं गिधाडवर्गीय पक्षी असेल, हॉर्नबिल पोपट काही पक्ष्यांची नावं आपल्या परिचयाची आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचं अनेक प्रकारचे कीटक फुलपाखरं म्हणजे असंख्य अशा पक्ष्यांच्या जाती प्रजाती कीटकांच्या जाती प्रजाती यांनी हा प्रदेश जैवविविधतेनं समृद्ध असा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। इतकंच नव्हे तर अगदी दलदलीचा प्रदेश असल्या कारणाने त्या ठिकाणी सरपटणारे प्राणी त्या ठिकाणी आढळतात। जीवसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या सरपटणाऱ्या प्राण्यांचं कीटकांचं इतकंच नव्हे तर अनेक प्रकारच्या असणाऱ्या वेगवेगळ्या उपद्रवी कीटकांचं विषारी कीटकांचंही अस्तित्व त्या ठिकाणी आहे। उष्ण दमट हवामान आणि दलदलयुक्त जमिनीमुळे ही प्राणी जीवसंस्थेमध्ये अधिवास करून त्या ठिकाणी राहिलेले आहे, त्यांचा विकास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती होऊ शकलेला आहे। आणि प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रत्येक प्रजातीचं क्षेत्र वनाने जणू काही त्यांना आखून दिलेलं आहे। म्हणजे खोडाच्या भागाकडे राहणारे प्राणी त्याचबरोबर वृक्षाच्या मध्यवर्ती भागात राहणारे काही पक्षी प्राणी आणि वृक्षाच्या अगदी उंचीवरच्या भागात राहणारे वेगवेगळे कीटक पक्षी यांचं अस्तित्व जणू काय त्या वनाने ज्याला त्याला आपला आश्रयस्थानाचा प्रदेश हा आखून दिलेला आहे अशा प्रजातींचा भाग त्या ठिकाणी या वनांच्या आधारानं अनेक जीवसमूहांचं अस्तित्व जे आहे या वनांच्या आधाराने विकसित होत गेलेलं आहे। मग आता यावरती जर आपण बघितलं तर आपल्याला विशेष करून सांगता येईल की मानवी जीवनाच्या बाबतीत या ठिकाणी आपण बघूया, मानवी जीवन या प्रदेशामध्ये मानवी जीवन सुखर नाही किंवा मानवी जीवनाला अनुकूलता नाही, कारण हा प्रदेश उष्ण दमट आणि दलदलयुक्त असा आहे। या प्रदेशामध्ये वर्षभर दररोज पाऊस पडतो दुपारनंतर आणि त्यामुळे हा वनांचा प्रदेश त्या ठिकाणी दलदलयुक्त असतो, उष्ण दमट हवामानयुक्त असतो, अशा प्रदेशामध्ये मानवाला वस्ती करून राहता येत नाही। तरी पण या वर्षावनांच्या प्रदेशामध्ये मूळ काही आदिवासी मानवाच्या ज्या जमाती आहे
ते अद्यापही त्या ठिकाणी मागासलेल्या अवस्थेमध्ये एकंदरीत आढळतात आणि त्या वनांमध्येच ते कंदमुळे गोळा करणे, शिकार करणे, डिंक गोळा करणे, मध गोळा करणे असे प्राथमिक स्वरूपातले व्यवसाय उदरनिर्वाहासाठी करतात आणि त्या आधाराने ते जीवन जगत असतात। म्हणजे केवळ पोटाच्या खळगीसाठी या आदिवासी जमातींचं अस्तित्व जे आहे, मागासलेलं जे आहे, ते वर्षानुवर्षाचं आहे आणि शिकारीच्या माध्यमातून वन उत्पादनं, फळं गोळा करून, कंदमुळं गोळा करून त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह ते भागवतात। आणि उदाहरणार्थ मग आपल्याला सांगता येईल की आफ्रिका खंडातील कांगो नदीच्या खोऱ्यामध्ये पिग्मी जमातीचे जे लोक आहे ते अजूनही उदरनिर्वाहासाठी या वनांमध्ये फळं गोळा करणे, शिकार करणे, मध गोळा करणे हे व्यवसाय त्या ठिकाणी करतात। किंवा ॲमेझॉन नदी, दक्षिण अमेरिका खंडातील ॲमेझॉन नदीचं खोरं जे आहे, या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये बोरा इंडियन ही आदिवासी जमात जी आहे तीसुद्धा या वनांवरतीच आधारित जीवन जगते। अंदमान निकोबार बेटं जी आहे या बेटांवरती सेंटिनल ही एक प्रामुख्याने आदिवासी जमात आहे। ॲग्वा, जारवा अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या आदिवासी जमातींचं मागासलेलं जीवन जे आहे ते या वनांच्या आधारानं जगतात। जणू काय वन ही त्यांची आश्रयस्थानं आहे आणि त्यामुळे वर्षा वनांमध्ये जीवसंहतीतलेच एक भाग म्हणून मानवी जीवन अत्यंत मागासलेलं आदिवासींचं एकंदरीत प्रामुख्याने दिसून येतं। त्यानंतर या जीवसंहतीचा मानवाने केलेला उपयोग, म्हणजे आपला आधुनिक मानव, म्हणजे आपण आधुनिक मानवामध्ये मोडतो, आपल्या जीवसंहतीचा या वर्षावनातील जीवसंहतीचा आपण काय उपयोग केलेला आहे, तर आपण लाकडी सामान घर बांधकामासाठी किंवा मोठ्या प्रमाणावरती वेग इंधनासाठी जी निर्वनीकरण केलं, वृक्षतोड केली आणि त्यामुळे ब्राझील, जावा, सुमात्रा या बेटांवरची असणारी वनं ही कमी कमी होत चाललेली आहे। आज बघतो आपण की या मानवाने लाकडाचा वापर घर बांधकामासाठी, जहाज बांधणीसाठी, रेल्वेगाड्यांचे स्लीपर्स तयार करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या कारणास्तव लाकूडतोडीचं प्रमाण दिवसेंदिवस मानव वाढवतो आहे आणि त्याची एकंदरीत परिस्थिती जर आपण बघितली तर मानव हा एक या जीवसंहतीतला एक अविभाज्य घटक त्या ठिकाणी जरी असला तरी पण तो इतर जीवसमूहांवरती किंवा या जीवसंहतींवरती अतिक्रमण करतो आहे हे एक त्याचं एखादं स्वरूप आपल्याला सांगता येईल। आणि त्यामुळे सध्याची स्थिती जर आपण बघितली, सद्यस्थिती, तर वाढतं औद्योगिकरण आणि वाढतं कृषीचं क्षेत्र यामुळे आज वर्षावनाच्या जीवसंहतीचं जे आहे हे स्वरूप ऱ्हास पावत चाललेलं आहे। म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर या जीवसंहतीतील विविध त्याचा नाश वृक्षतोडीमध्ये होत चाललेला आहे। अनेक वन्य प्राणी, पशुपक्षी यांच्या जाती नामशेष झालेल्या आहे, काही नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे। आणि जागतिक स्तरावरती जर बघितलं तर वनांबाबत झालेल्या जाणीव आणि जागृतीतून सद्यस्थितीमुळे जीवसंहतीतील काही भागात जी काही नव्याने वाढही झालेली आहे ही जरी सकारात्मक बाब असली तरी पण पर्यायाने प्राणी संपदेत जी वाढ होताना दिसते ते प्रमाण मात्र कमी आहे। आणि पर्यायाने आज वेगवेगळ्या प्रकारचे सोनेरी तांबरीन असेल, गोरिला असेल, ओरांगटाऊन असेल, मी मुद्दामहून अशा काही प्राण्यांचं आणि पक्ष्यांची नावं या ठिकाणी सांगतो, गरुड पक्षी आहे किंवा चिंपाजी माकड आहे किंवा विषारी बेडूक आहे यांचं जे अस्तित्व जे त्या ठिकाणी आढळतं आहे हे अस्तित्व मात्र त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी दिसून येतं आहे। आणि पर्यायाने या प्राण्यांमध्ये असणारी जी एकंदरीत जे अस्तित्वाचं स्वरूप जे आहे हे त्यांचं धोक्यात येत चाललेलं आहे। आणि आज जर आपण बघितलं तर या प्राणीसंपदेवरती मानवाने वनसंपदेचा ऱ्हास केल्यामुळे, आज अतिक्रमण केल्यामुळे, वाढतं औद्योगिकरण केल्यामुळे किंवा वेगवेगळ्या प्रकल्पांची उभारणी केल्यामुळे आज मोठ्या प्रमाणावरती अनेक प्राण्यांचं किंवा वेगवेगळ्या असणाऱ्या जीवघटकांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे। आणि त्यामध्ये काही प्रमाणामध्ये नव्याने काही वेगवेगळ्या प्राणी पक्ष्यांच्या जाती प्रजाती यांचाही शोध लागत आहे ही एक बाब या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। तर या जीवसंहतींमध्ये, या जीवसंहतीचं अस्तित्व धोक्यात येण्याचं दुसरं एक कारण आपल्याला सांगता येईल की या जीवसंहतीमध्ये मळ्याच्या शेतीचा अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमणाचा भाग वाढत चाललेला आहे। म्हणजे मळ्याची शेती ही उष्णकटिबंधीय प्रदेशातली जरी असली तरी पण या शेतीसाठी मोठ्या प्रमाणावरती वनतोड केली जाते आणि ही वनतोड आज
सातत्याने वाढत असल्यामुळे आज त्या वनातील असणाऱ्या वेगवेगळ्या प्राण्यांचं पक्ष्यांचं अनेक जीवघटकांचं अस्तित्व जे आहे ते कमी कमी होत चाललेलं आहे। आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की मळ्याच्या शेतीसाठी ब्राझील थायलंड यांनी वनतोड केलेली आहे आणि त्यामुळे वनक्षेत्र जे आहे ते खऱ्या अर्थाने एकंदरीत कमी होताना दिसतं। आपण जर आपल्या परिसरातील साधारणतः 20-25 वर्षापूर्वीचा कालावधी जर सहज आपण जर बघितला तर आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी पक्षी त्यावेळेस दिसायचे, पण आज तेवढ्या प्रमाणात त्यांचं अस्तित्व आपल्याला दिसत नाही। हे अस्तित्व कमी झालेलं आहे आणि याबाबत जर आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची जर आपण आपल्या मित्रांमध्ये किंवा घरातील आपल्या आजी आजोबांबरोबर जर चर्चा केली तर ते सांगतात की पक्ष्यांची संख्या किंवा मोराची संख्या किंवा वन्य प्राण्यांची संख्या या बाबतीतली निश्चितच त्या ठिकाणी जास्त त्या काळामध्ये वाढ होती, पण आज त्या प्रमाणात तेवढं राहिलेलं दिसत नाही। आणि म्हणून वर्षावनातील जीवसंहतींमधील अनेक जीवसमूह एकमेकाच्या अस्तित्वामुळे त्या ठिकाणी उत्क्रांत पावत असतात। वेगवेगळ्या प्रकारच्या असंख्य अन्न साकळ्यांमधून त्यांची उत्क्रांती होत असते आणि निसर्गातील प्रत्येक जीवघटक हा त्या जीवसंहतीतला एक महत्त्वपूर्ण घटक ठरला जातो आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये उत्क्रांती जी आहे ती सातत्याने होत असते। तर आज आपण वर्षावनातील जीवसंहती या संदर्भातली चर्चा आज या ठिकाणी केलेली आहे। पुढील जीवसंहतीची माहिती आपण नंतरच्या तासिकेत बघूया। धन्यवाद।